भव्य रोग निदान उपचार और स्वास्थ्य प्रदर्शनी का उद्घाटन केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिरवार द्वारा किया गया। स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार और सार्वजनिक स्वास्थ्य विभाग, महाराष्ट्र शासन, इनके संयुक्त तत्वाधान में राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान अंतर्गत संपूर्ण चंद्रपुर जिले के नागरिकों के लिए केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर इनकी सूचना के मुताबिक 17 और 18 जनवरी 2019 को सुबह 10 बजे चांदा क्लब ग्राउंड वरोरा नाका चंद्रपुर में भव्य रोग निदान उपचार और स्वास्थ्य प्रदर्शनी महासम्मेलन आयोजित किया गया। मान्यवरों का आगमन होने पर पारंपरिक तरीके से उनका स्वागत किया गया। तत्पश्चात श्री अहिर के हाथों फीता काटकर इस महासम्मेलन का उद्घाटन किया गया। मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन हुआ, पश्चात मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। इस समय मान्यवरों ने उपस्थितों को अपने अपने विचारों से संबोधित किया। उक्त दो दिवसीय महासम्मेलन में करीब 10 से 12 हजार मरीजों को सेवा दी जाएगी। इस दो दिवसीय महासम्मेलन के लिए तज्ञ डॉक्टरों की सेवा, मरीजों को देने 25 स्टॉल, स्वास्थ्य प्रदर्शनी के लिए 25 स्टॉल, औषध वितरण कक्ष के लिए 6 स्टॉल, नोंदनी कक्ष के लिए 6 स्टॉल और जांच सहायता कक्ष के लिए 2 स्टॉल, ऐसे कुल 64 स्टॉल तैयार किए गए हैं। इसके अलावा भोजन कक्ष, रसोई आदि आवश्यक कामों के लिए अलग अलग कक्ष तैयार किए गए हैं। इस दौरान केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर इनके साथ ही विधायक नाना श्यामकुले, जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, महापौर अंजलि घुटेकर, जिला परिषद अध्यक्ष देवराव भोंगड़े, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापड़कर, स्वास्थ्य उपसंचालक डॉक्टर संजय जायसवाल, उपमहापौर अनिल फुलझेले, सभापति ब्रिजभूषण पासारे, भाजपा ज्येष्ठ नेता विजय राउत, जिला महामंत्री राहुल सराफ, वैद्यकीय महाविद्यालय के अधिष्ठाता SS मोरे, IMA के अध्यक्ष प्रमोद राउत, IAP संगठना के अध्यक्ष डॉक्टर MJ खान, डॉक्टर लक्ष्मी नारायण सरबेरे, डॉक्टर प्रमोद कोयाडवार, जिला शल्य चिकित्सक NB राठौड़, अर्चना जीवतोड़े, स्थायी समिति सभापति राहुल पावड़े, इन मान्यवरों की उपस्थिति थी। दो दिवसीय महासम्मेलन के लिए विशेषज्ञ डॉक्टरों के लिए दालन स्थापित किया गया है। इसी के साथ विविध रोगों पर उपचार के लिए आने वाले मरीजों के लिए स्टॉल की व्यवस्था की गई है, जिसमें कक्ष क्रमांक 1 से 37 ऐसे कक्ष स्थापित किए गए हैं, जिसमें चिकित्सक कक्ष, हृदय रोग तज्ञ कक्ष, बाल रोग तज्ञ कक्ष, बाल शल्य चिकित्सक, स्त्री रोग तज्ञ शल्य चिकित्सक, कान नाक गला तज्ञ, अस्थि रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत चिकित्सक, मनोविकार तज्ञ, बिंदु रोग तज्ञ, मूत्र विकार तज्ञ, मूत्रपिंड तज्ञ, मुख शल्य चिकित्सा, त्वचा विकार, आयुर्वेद, योग निसर्गोपचार, होम्योपैथी चिकित्सा, यूनानी चिकित्सा, ऐसे कक्ष स्थापित किए गए हैं। इसी के साथ जिला अवयव दान समिति, आयुष्मान भारत योजना, सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम, दिव्यांग सलाह और मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम, हत्ती रोग विभाग, कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम और कुष्ठ रोग निर्मूलन कार्यक्रम का भी दालन महासम्मेलन में स्थापित किया गया है। प्रास्ताविक जिला शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ति राठौड़ ने किया। कार्यक्रम का संचालन नासिर खान और सोनाली गायकी ने किया। इस दौरान बड़ी संख्या में नागरिकों ने उपस्थित रहकर इस स्वर्ण अवसर का लाभ उठाया। इस महासम्मेलन का जिले के नागरिकों ने लाभ लेने का आह्वान प्रशासन की ओर से किया गया है। या जिल्ह्याला जे नेतृत्व मिळालं ते आदरणीय हंसराज अहिर आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं। देवरावजींनी म्हटलं ती गोष्ट अगदी खरी आहे। या देशाच्या संसदेमध्ये ज्यांना 5 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला ते आदरणीय हंसराज अहिर। गरिबांचे कैवारी ज्यांना आपण म्हणतो, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं, 1894 भूमी अधिग्रहण कायदा बदलण्याचा जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त हंसराज अहिर यांना जात। ज्या ठिकाणी मी बघितलं वणी एरियामध्ये, ज्या ठिकाणी 150 ते 200 कोटी रुपये जिथे मिळणार होते त्या ठिकाणी 2000 कोटी 2500 कोटी मिळवून देण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलं। आणि मागच्या वेळेस तर एक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि जिल्हाधिकाऱ्याला त्यावेळेस ठणकावून सांगितलं होतं का आमची जमीन आमचा भाव
असा एक नवीन नारा देणारा जर कोणी असेल तर तो हंसराजी अहिर होता। आणि म्हणून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला 50 किलोमीटरची पदयात्रा यासोबतच अनेक विकासाची कामं, सर्वात जास्त रोजगार जर कोणी उपलब्ध WCLमध्ये किंवा ज्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या त्यांना मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय हंसराज अहिर यांनी केलं। हा एक केंद्र पातळीवर, परंतु केंद्राच्या जेवढ्या काही योजना येतात त्या राज्याच्या माध्यमातून राबवल्या जातात। राज्य पातळीवर एक नवीन नेतृत्व ज्याने या मतदारसंघाचं जिल्ह्याचं ना अजूनही नेतृत्व करत आहेत ते या राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार। असा एक अधिकारी, असा एक व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही की ज्या विभागाने पैसा मागितला आणि त्या विभागाला पैसा मिळाला नाही, असं हे नेतृत्व। म्हणून बंधूंनो, ही न्याय देणारी माणसं, एक नवीन विजन असणारी माणसं, सामान्य माणसाला, बाकीचे लोक नुसतं भाषणबाजी करायची, टीका करायच्या, परंतु वास्तविक कृतीमध्ये मात्र त्यांचा कुठलाही सहभाग नाही, अशी परिस्थिती आपण राजकीय क्षेत्रामध्ये पाहतो। ही गरज आहे आणि त्या दिशेनं सरकारने कामं करायला पाहिजे। रुग्णसेवा ईश्वरसेवा हे घोषवाक्य आहे। माझ्या आपल्या देशाकरता आरोग्यामध्ये रुग्णांमध्ये सेवा करणं हे आम्हाला परकीयाने शिकवलेलं एक क्षेत्र नाही आहे, म्हणून रुग्णसेवा ईश्वरसेवा हे आपल्याला अनादिकालापासून दिलेला मंत्र आहे। यामध्ये सरकारची जिम्मेदारी किती, कुटुंब प्रमुखांची किती, समाजाची किती, सामाजिक क्षेत्राची किती, हा एक विषय आहे। परंतु सर्वात जास्त यामध्ये सेवा ही होते पूर्ण जेव्हा या रुग्णांना सेवा देण्याकरता डॉक्टर्स असतील, तेव्हाची सेवा पूर्ण होऊ शकते। या देशामध्ये हा सेवाभाव, हे संस्कार आपल्याला परंपरेने आहेत, म्हणून या क्षेत्रात काम करताना आम्हा सर्वांना आनंद येतो। मग रक्तदानापासून तर आता सुरुवात झालेलं आमचं तरुण वयातलं कार्य आहे, अनेकांचं असतं, आणि सुदैवानं एखाद्या पदावर आम्ही जातो, आमच्यासारखी मंडळी नानाभाऊ आहेत, देवरावजी आहेत, महापौर आहेत, या कामाला गती देत आहेत ते। आणि अशा गरजू लोकांना सेवा देण्याकरता असे शिबिर फार कमी त्यांनी येत आहेत, मोठ्या संख्येने येत आहेत। ही सेवा आम्हाला देणं जरुरी आहे आणि याचं कारणही तसं आहे की आता देशामध्ये जे राज्यकर्ते आहेत ते मुख्यमंत्री असेल की प्रधानमंत्री असेल की मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, आम्हा सर्वांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे की गोरगरीब लोकांना, रुग्णांना, घरी घरात रुग्ण आहे आणि मजुरीवर जाणारा एक वर्ग आहे, दिवसा मजुरी करा, मग रुग्णाचं औषध आणा, त्या डॉक्टर्सकडे घेऊन जा, त्यांची फीस पण द्या, ह्या अनेक गोष्टींनी हा त्रस्त व्यक्ती आपल्या घरातल्या रुग्णांना पूर्ण आयुष्य जगण्याकरता मार्ग मोकळा करू शकत नाही, सेवा देऊ शकत नाही। अशा लोकांना अशी शिबिर फार फायदेशीर ठरतात। कधी कधी आम्ही विचार करतो की या ठिकाणी येणारा जो गरजू आहे, रुग्ण आहे, नातेवाईक आहे, यांना आपण महिना महिना दोन दोन महिन्याची औषधं देऊन पाठवलं पाहिजे। औषधांची महागाई आम्हा सर्वांना माहीतच होती, त्यावरही सरकार काम करत आहे। या रुग्णांकरता उपचार पद्धतीमध्ये असे महाशिबिरं घेऊन हा कार्यक्रम चालत असतानाच आपण बघितलं असेल, या ठिकाणी जेव्हा मी राऊंड मारला तर पहिलं स्टॉल जे होतं राष्ट्रीय आरोग्य मिशनला धरून जे सुरुवात झाली, तर आयुष्यमान सारखा एक स्टॉल मला त्या ठिकाणी उद्घाटन केलं मी त्याचं। मग तर बालरोगतज्ञ आहे, पिडियाट्रिक्स आहे, महिलांचं एक स्टॉल तिथं लागू नये, कुपोषित मुलांसाठी पण आहे। त्या ठिकाणी आपण ऐकलं असेल आत्ता की या ठिकाणी आपण महिलांच्या सेवेकरता ब्रेस्ट कॅन्सरचा तपास घेण्याकरता आपण या ठिकाणी उपचार करणार आहोत।